सातारा जिल्हा अनेक महत्त्वाच्या कळकोटांच्या सानिध्यामुळे पावन झाला आहे. या सातारा जिल्ह्यातील पाटणच्या दातेगडावर आज आपण निघालो आहोत. पाटणपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गडावर तोडेवाई मार्गे जाता येते. दातेगड आता सुंदरगड. समुद्र सपाटी पासून हा गड अवघ्या 3425 फूट उंचीवर आहे. या गडाला सुंदरगड सुद्धा म्हणतात. हा गड नावाप्रमाणे सुंदर आहे. इतिहासाचा विचार करता 15व्या शतकात हा गड शिर्क्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर मलिक उत्तुजाने शिर्क्यांचा पराभव करून हा गड बहमनी सत्तेत सामील केला. त्यानंतर हा गड आदिलशाहीत गेला. पुढे अफझल खानाच्या वधानंतर हा गड शिवरायांनी स्वराज्यात सामील केला. पुढे छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर हा गड मुघलांनी जिंकून घेतला होता. पण त्यानंतर लगेचच मराठ्यांनी या गडावर आक्रमण करून हा गड पुन्हा स्वराज्यात आणला. मध्ये गडाच्या पायऱ्या दिसतात. दातेगडाची चढाई अतिशय सोपी असून या गडापर्यंत 15 ते 20 मिनिटात जाता येते. पावसाळ्यात दातेगडाची रूप अधिकच मोहक आणि आकर्षक दिसते. दातेगडाला चारही बाजूंनी काळ्या कात्र्याची तटबंदी लाभलेली आहे. गडावर सुरुवातीलाच गुहा लागली आहे. गडावर प्रवेश करण्याआधी ही गुहेसारखी वास्तू आपल्या नजरेस पडते. गडाचे प्रवेशद्वार लागलेले आहे. दातेगडाचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर आहे. त्याची मात्र अवस्था थोडी बिकट झाली आहे. गडावर हनुमान बाप्पाचे आणि गणपती बाप्पाचे शिल्प आहे. प्रवेशद्वाराजवळच भित्तीत कोरलेले मारुती रायांचे आणि श्री गणेशाचे सुंदर शिल्प पाहायला मिळते. हे पाहून मनाला विलक्षण समाधान लाभते.
पुढे गडमाथ्यावर जाताना पायऱ्यांच्या डाव्या बाजूला एक छोटी कुवा नजरेस पडते. पावसाळ्यातील जाते घर असंख्य फुलांनी भरला होता. गडावर आलेलो आहोत आपण. दातेगडाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तलवारीच्या आकाराची वीर. ही वीर अखंड दगडात कोरलेली आहे. ही विहीर 50 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद आहे. तशी त्या विहिरीची खोली 30 मीटर आहे. गडावर तलवारीच्या आकाराची विहीर आहे. दातेगडाची वैशिष्ट्य आहे. विहिरीत उतरण्यासाठी 40 ते 45 पायऱ्या असून काही पायऱ्या तुटलेल्या आहेत. याच विहिरीत एक गुहा नजरेस पडते. याच गुहेत भगवान शंकराची पिंडा असून पिंडी बाहेर नंदी पाहायला मिळतो. ही विहीर पाहून कर्मागाराच्या वेळेची आठवण येते. दातेगडावरील बहुतेक वास्तू या तेथील दगडातच कोरलेल्या आहेत. त्यातील ही एक वास्तू. या पुढे गडावरील वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. गडाच्या माथ्यावर अनेक पाण्याच्या टाक्या देखील आहेत. दातेगडाला शिवरायांनी सुंदरगड नाव ठेवले. ही सगळे फुले आहेत त्याच्यामुळे आणखीनच सुंदर दिसतोय.
अजून तटबंदी चांदा स्तुतीत आहे. दातेगडाचा माथा फार लहान असला तरी माथ्यावरील वास्तू पाहून मन आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. गडावरील हे आणखीन वाऱ्याचे अवशेष. तुम्हाला सुद्धा दातेगडाला भेट द्यायची असेल तर पावसाळ्यात या गडाला मुद्दाम भेट द्या. मित्रांनो, तुम्हाला दातेगड कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय.